नमस्कार, मी निकिता वागदे स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. जलसाठा आहे पण नियोजनाचा अभावाचा फटका. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वेळ काढून नियोजनामुळे विकास नगरवासियांना अजूनही जलवाहिनीची प्रतीक्षा. 10 कोटीची पाणी पुरवठा योजना असूनही कोंढाडी ग्रामपंचायतचे वार्ड क्रमांक 1 मधील विकास नगर गावठाण वस्ती भागातील नागरिकांना नवीन जलवाहिनीच्या प्रतीक्षेत अजून उर्वरित गावांना होणारे पाण्याचे वितरण ही जलशुद्धीकरणाच्या केंद्राच्या माध्यमाने असून पाणी पुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आले असून याबाबत समाज माध्यमाच्या माध्यमातून माहिती दिली गेली आहे. विदर्भ वेगळा करण्यासाठी विदर्भवाद्यांनी केला महाराष्ट्र दिनाचा निषेध. 1 मे 1960 ला विदर्भाला काही अटी शर्तीवर सोबत घेऊन संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ सर्व क्षेत्रात फार मागे राहिला. बेरोजगारी संपवणे, औद्योगिक विकास साधणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे, क्रीडा शैक्षणिक क्षेत्रात विकास साधणे, विदर्भातील शेतकरी व सर्व स्तरात सुखी करण्यासाठी वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नसल्याचे विदर्भवाद्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्याचमुळे महाराष्ट्र दिनी काटोल तहसील कार्यालयावर विदर्भ वीरांनी जोरदार नारेबाजी करून महाराष्ट्र दिनाचा निषेध केला. कोंढाडी परिसरात 1 मे रोजी ध्वजारोहण संपन्न. कोंढाडी व परिसरातील शासकीय अर्धशासकीय कार्यालय व शिक्षण संस्थेत 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोंडखैरी परिसरात बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. गोंडखैरी येथील स्थानिक परिसरात भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आनंद विहार येथून सायंकाळी 6 वाजता धम्म कॅन्डल रॅलीचे आयोजन करून पंचशील बुद्ध विहार, सम्राट अशोक बुद्ध विहार आणि समापन प्रबुद्ध बुद्ध विहार येथे करण्यात आले. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.